नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो तुम्हाला गुणाकार करता येतो। गुणाकाराची उदाहरणे तुम्ही सोडवलेली आहे। आज आपण लॅटिस पद्धतीने गुणाकार म्हणजेच चौकट पद्धतीने गुणाकार शिकणार आहोत। चला तर मग पाहूया। पहा, आपल्या पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, सोडवून दाखवलेलं आहे। तर सोनू म्हणते की मी काल 34 रुपयांना एक पुस्तक याप्रमाणे दोन पुस्तक खरेदी केली, तर मी दुकानदाराला किती रुपये दिले असतील? तर शर्मा म्हणते यासाठी काय करायला पाहिजे? यासाठी गुणाकार करायला पाहिजे। कोणाचा गुणाकार करायला पाहिजे? तर 34 × 2 करायला पाहिजे। पुस्तकाची किंमत 34 आहे, म्हणून 34 × 2 पुस्तक घेतलेली आहे, म्हणून 34 × 2 गुणाकार करायला पाहिजे। तर ताई म्हणते आपण गुणाकार करताना काय करायला पाहिजे? आपण 6 पाढा तयार करताना ज्याप्रमाणे 6 फोड करू, म्हणजेच 4 आणि 2 अशी फोड करून ज्याप्रमाणे 6 पाढा तयार केला, त्याप्रमाणे आपण 34 फोड करू। आपण हा गुणाकार करूया। चला तर पाहूया गुणाकार। इथे येऊन दाखवलेला आहे तुम्हाला 34 × 2 मांडणी केलेली आहे। आडव्या मांडणीत गुणाकाराचं उदाहरण लिहिलेलं आहे। आता आपल्याला हे उदाहरण म्हणजे हा गुणाकार चौकट पद्धतीने सोडवायचा आहे, लॅटिस पद्धतीने गुणाकार करायचा आहे। त्यासाठी काय करायचं? 34 फोड करायची, म्हणजेच काय करायचं? 34 मध्ये 4 एकक आहे, 4 युनिट आहे, 4 युनिट आहे, ते 4 आपण इथं लिहूया। 4 आपण इथं लिहूया कारण हे 4 एकक आहे, म्हणून आपण इथं लिहिलेलं आहे 4 एकक। चार
गुणिले 2 कारण या चौकटीमध्ये 4 आणि 2 चा गुणाकार करायचा आहे म्हणून 4 गुणिले 2 इथं लिहायचं किती येतात रे 2 चा पाढा 4 पर्यंत म्हणायचा 2 चा पाढा 4 पर्यंत म्हणायचा म्हणा बरं 2 चा पाढा 4 पर्यंत किती येतात पहा इथं लिहिलेलं आहे पाढा 2 चा पाढा 4 पर्यंत म्हटल्यानंतर किती येतात 2 चौक 8 किती येतात 2 चौक 8 ते 8 या चौकटीत लिहायचं अशा प्रकारे हा गुणाकार आपण केलेला आहे आता काय करायचं हे 60 आलेला आहे म्हणजे 6 दशक आणि हे 8 आलेला आहे म्हणजे 8 एकक ह्या दोघांची बेरीज करायची काय करायचं ह्या दोघांची बेरीज करायची हे 60 आणि 8 60 अधिक 8 किती बेरीज येते बघा एकक आहे एककांची बेरीज 0 एकक आणि 8 एकक किती आले 8 ते एकक स्थानी लिहायचं 8 आणि 6 6 च्या खाली काहीच नाही म्हणजे 6 ला 6 इथं असेच लिहायचे किती आली बेरीज 68 म्हणजे 36 गुणिले 2 यांचा गुणाकार किती आला 68 म्हणून इथं लिहायचं 34 गुणिले 2 बरोबर किती आले 68 किती आले 68 अशा प्रकारे चौकट पद्धतीने लॅटिस पद्धतीने गुणाकाराची उदाहरणे सोडवायची